माजुर्डा बिल्डर आहे विशाल अगरवाल, या अगरवालला धाराशिव होण्यासाठी वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही त्याला काळीशाही फासायला आलो होतो, पण पोलीस आमच्या हातीप्रसंगामुळं तो बचावला गेला. पण त्याचा हल्ला करणं हा आमचा उद्दिष्ट होता का? हल्ला करायचा होता आम्हाला. तर त्याच्या मुलांनी जो प्रकार केला, दोन निष्पाप जीव घेतलेत, त्याचं तोंड काळं करण्यासाठी आम्ही इथं आलो होतो. ज्या मुलांचे आई वडिलांना आयुष्यभर त्यांचं तोंड अश्रूंनी दिसणारे, ह्याचं काळं केलेलं तोंड समाजाला दाखवायचं होतं. आणि तसंच ह्याच्यावरती मोका अंतर्गत कारवाई करा. ह्याच्यावरती दोन तीन गुन्हे आधीचे दाखल आहेत. हा कुठल्या तरी राजन टोळीशी किंवा दाऊद टोळीशी कुठल्या टोळीशी संबंधित असू, आम्हाला त्याचं काही घेणं नाहीये. ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. याने निष्पाप दोन जीवांचे बळी घेतले. तो मुलगा जेवढा जबाबदार नाहीये तेवढा हा जबाबदार आहे. त्या मुलाला गाडी देऊन त्यांनी जी हत्या घडवलेली आहेत, आणि ज्या निष्पाप दोन मुलं त्या जगातनं गेलेले आहेत, त्यांच्या कुटुंबांना आयुष्यभर जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत दुःख भोगायला लागेल. तसंच ह्याच्याबरोबर पब मधीचे दारू प्यायला होते त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. ते पण दारू पिल्यानंतर जर ऑटोने गेले असतील तर ठीक आहे, आणि स्वतःची गाडी जर चालवत गेले असतील तर ड्रंक अँड ड्राईव्हची केस गुन्हा त्यांच्या दाखल झाला पाहिजे. या दोन पबचे लायसन्स कॅन्सल झाले पाहिजे. पब मधी निर्बंध आणले पाहिजे. स्ट्रिक्टली आयडेंटिटी कार्ड चेक केले गेले पाहिजेत. वयोमर्यादा जी घालून घेतलेली आहे त्याचं नियम काटोकोरपणे पालन केलं पाहिजे. अन्यथा वंदे मातरम संघटनेने आज एक ट्रायल दिलाय, खूप मोठं आंदोलन. शाही पडली आरोपीच्या अंगावर पडली शाही, आणि त्याचं तोंड काळं करण्याचा प्रयत्न आम्ही जो केला तो सक्सेस झालाय. आणि शिवरायांच्या महाराष्ट्रात अशा गोष्टी आम्ही सहन करणार नाही आणि सहन करून देणार नाही. भारत माता की जय. वंदे पुणेकर. पुणेकर नागरिक सुजन आहेत. पुणेकर नागरिकांना सगळं माहीत आहे. पुण्याची संस्कृती ही विद्येचं माहेरघर आहे. अशा विद्येच्या माहेरघरामध्ये पब संस्कृती, चरस संस्कृती, ड्रग संस्कृती हे चालू देणार नाही. पुण्याच्या नागरिकांनी जो आवाज उठवलाय आणि पुणेकर अजून पुढे येतील या विरोधात, आणि अहेर रान अख्खं महाराष्ट्रात पेटल्याशिवाय पुणेकर शांत बसणार नाहीयेत. तर सगळ्यांनी याची दखल घेऊन आरोपी अल्पवयीन मुलाला पण आणि त्याच्या वडिलांना पण कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. न्यायालयावरती आमचा विश्वास आहे, पण न्यायालयाने पुणेकरांची सर्वसामान्य लोकांची दखल घेऊन याच्यामध्ये व्यवस्थित खटला चालू व्हावा. हो, गुन्हा दाखल व्हायची पूर्णपणे तयारी आहे आमची, मेंटॅलिटी आहे. अशा गोष्टींसाठी वारंवार गुन्हा दाखल झाला तरी बे 72 एक नाही असे 100 नाही हजारो गुन्हे अंग दाखल घ्यायला तयार आहेत. वंदे मातरम कार्यकर्ते घोषणा माझी सुरू आहे. घोषणा हमने उसके मुंह पे काली शाही फेकी. हमने आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते उपस्थित आहेत. काय झालं होतं? आम्ही इथे थांबलो होतो. आम्ही सर्वजण वंदे मातरम संघटनेचे कार्यकर्ते आहोत. विशाल अगरवाल, वेदांत अगरवाल यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, त्यासाठी आम्ही इथं आंदोलन करत आहोत. या ठिकाणी शाहीच्या बाटल्या पडलेल्या आहेत. शाही आम्ही भेगली याची पूर्ण जबाबदारी आम्ही घेतो. व आम्हाला त्या तोंडाला काळं फासायचं होतं, पण पोलिसांच्या अंगावर शाही उडत होती म्हणून आम्ही त्याला काळं फासू शकलो नाही. पण एक सांगतो, ह्याच्या पुढे जर यांना कठोर शिक्षा झाली नाही काय तुमचा राग? सगळ्यांना आंदोलन करू. आमचा राग एवढाच आहे की ह्या दोन्ही